कार भरी लय भारी से सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऐप डाउनलोड करा. पियू मला माहिती मी तिकीट नाकारलं म्हणून तू रागावलीस माझ्यावर. अगं पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी आईला वचन दिले की मी कधीच राजकारणात जाणार नाही आणि तुला तर माहिती मी बोललो तर बोललो. दिलेलं वचन नेहमी पूर्ण करायला पाहिजे याबद्दल माझं काही भी म्हणणं नाही आहे. अरे पण ते वचन पूर्ण करत असताना जर इतर लोकांचं नुकसान होत असेल ना तर त्या वचन पूर्ण करायला काही भी अर्थ उरत नाही. तू सध्या फक्त तुझ्या वचनाचा विचार करतोस पण ह्या भागातील लोकांचं काय, त्यांच्या अपेक्षांचं काय? वीरू तुझं वचन पूर्ण करण्यासाठी तू ह्या भागातील गोरगरीब लोकांना अशी शिक्षा का देतोस? मी कोणालाच कसली शिक्षा देत नाहीये. वीरभैया येऊ का? अरे या या, आपलंच घर विचारायचं काय? हरबीर कशाला? वीरभैया तुमचे उपकार कसं मानवणार तीच कळना आले म्हणून हे आमच्या कोण छोटासा हार. खरं तर आम्ही किती विचार ना तरी तुमच्या उपकाराची परतफेड नाही करू शकणार. हर नाही तर काय वीरभैया, अरे पाणी प्रश्न असू किंवा अन्नछत्र किंवा धान्य वाटप असू, अरे ह्या सगळ्यांना तुझाच आधार आहे. खरं सांगू का, तुझ्यासारखा आमदार पाहिजे आमच्या तालुक्याला. अरे तुझ्या कामाची सर कशालाच नाही. अहो गावातील सर्व म्हातारी माणसं म्हणतात तुमच्याकडे बघितलं का नाही दादासाहेबाची आठवण येते. त्यांच्यासारखंच तुम्ही पण दुसऱ्यांच्या भल्यासाठी जगता. वीरूभैया तुमच्यासारखे 5-50 जर नेते असतील ना हा देश कुठच्या कुठं जाईल बघा. होय वीरूभैया, अरे कधीच कुणी बिना उपचाराचं मरणार नाही, कधीच कुणाचा घसा सुकणार नाही पाण्यासाठी आणि कुणी उपाशी मरणार नाही. अरे ह्या सगळ्यांनी ना दादासाहेबांना नाही बघितलं पण तूच आमच्यासाठी दादासाहेब आहे. गुरुभाया असंच पाठीशी राहा आमच्या, एवढीच इच्छा आहे. एक तुम्हीच आहे ज्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बरं चल येतो गुरुभैया, येतो वहिनी. बघितलंस लोकांच्या किती अपेक्षा आहेत ते, आणि त्या तवाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा तू राजकारणात येशील, आमदार होशील. लोकांची मदत करण्यासाठी मला नेतागिरी करायची गरज नाही. आणि मी तुला किती तर सांगितले की मी निवडणुकीत उभा राहणार नाही म्हणून. अगं मी नाही जाणार या राजकारणात. पियू अगं तुला किती तर सांगायचं की इलेक्शनला उभं न राहता सुद्धा मी लोकांची कामं करू शकतो म्हणून. हे बघ, मी आईला दिलेलं वचन नाही मोडू शकत आणि तू बघितलंस ना नुसतं मला तिकीट मिळणार आहे कळल्यावर सुद्धा काकी किती भडकले होते ते. मला इलेक्शन पाहिजे ना, घरात कुठलेच वाद नको आहेत. हे बघ काय बी झालं ना तरी मी निवडणुकीला उभं राहणार नाही. माझं डिसिजन कवाच फुल अँड फायनल झालं. बोललो तर बोल. कार भरी लय भारी से सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऐप डाउनलोड करा.